15 जानेवारीला होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची बुधवार 30 डिसेंबर ही अंतिम मुदत होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायती निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी सावंतवाडी वगळता अन्य सर्वच तालुक्यात उमेदवारांची अर्जाची संख्या शून्य दिसून आलेली. परस्परांचे रागरंग पाहून आज अंतिम दिवशी मात्र पक्षी उमेदवार गाव विकास आघाड्या यांच्याच बरोबर अपक्ष उमेदवारांनीही आपापले उमेदवारी अर्ज दाखल केलेत. त्यामुळे सर्वच तालुक्यांमध्ये अर्ज भरणा केंद्रावर उमेदवारांची गर्दी दिसून आली. जिल्ह्यातील उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची एकूण संख्या याचा सिंधुदुर्ग लाईव्ह ने घेतलेला हा आढावा. वेंगुर्ला तालुक्यात आरवली आणि सागरतीर्थ या ग्रामपंचायती निवडणूक रिंगणात आहेत. या दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये 9-9 जागांसाठी निवडणूक होत असून आरवली ग्रामपंचायतीसाठी 33 तर सागरतीर्थ ग्रामपंचायतीसाठी 22 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेत. आरवली ग्रामपंचायतींवर मावळती सत्ता ही शिवसेनेची तर सागरतीर्थवर सर्वपक्षीय गाव विकास आघाडीची सत्ता आहे. सागरतीर्थवर हेच चित्र कायम राहणार असल्याचं एकंदर चित्र दिसतंय. दोडा मार्गातून 3 ग्रामपंचायतींसाठी 68 उमेदवारी अर्ज दाखल झाले. याचा आढावा घेतलाय आमचे चीफ रिपोर्टर संदीप देसाई यांनी. काल 9 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. एकूण जी उमेदवारीची संख्या जी आहे ती आज 68 वर पोहोचलेली आहे. तिन्ही ग्रामपंचायतींच्या निवडणुकी चुरशीच्या होणार या ठिकाणी हे चित्र पाहायला मिळतं. सर्वात जास्त पुण्यासाठी 27 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. आपण पाहू शकतो की या ठिकाणी हिवाळे आणि कुडासेची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अजून संपलेली आहे. सायंकाळचे 6 वाजलेले आहेत. 5:30 अगोदर जे उमेदवार या ठिकाणी आले त्यांची अजूनही उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. आणि सगळ्यात जास्त जो या ठिकाणी उशिराने उमेदवारी अर्ज दाखल होण्याची ग्रामपंचायत आहे ती तेरवणमेळे आहे. माझ्या मागे पाहू शकता की तेरवणमेळे ग्रामपंचायतमध्ये अजूनही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ऐनोळे हिवाळीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निलेश यादव, तर देवळमेळेसाठी ताई शेटे आणि कुळासेची जी जबाबदारी आहे ती चौकेकर यांनी या तिघांनी सुद्धा पाहिलेली आणि अतिशय शांततेत आणि सुरळीत प्रकारे ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आहे ती पार पडलेली आहे. देवगडात 23 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून 71 प्रभागांमध्ये 189 जागांसाठी शेवटच्या दिवसाअखेर सुमारे 405 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. याचा आढावा घेतलाय आमचे देवगड करस्पॉन्डंट स्वप्नील लोक यांनी. देवगड तालुक्यातील 23 ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक येत्या 15 जानेवारीला होत आहे. या 23 ग्रामपंचायतीच्या 71 प्रभागामधून 189 जागांसाठी निवडणूक होत आहे. आज शेवटची उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख होती. या शेवटच्या दिवसाअखेर 405 इच्छुक उमेदवारी अर्ज आज दाखल केले आहेत. यामध्ये कातवन ग्रामपंचायतीमधून 7 सदस्यांसाठी 14 अर्ज, टेंभोली ग्रामपंचायतीमधून 7 सदस्यांसाठी 10 अर्ज, पाटतर ग्रामपंचायतीमधून 7 सदस्यांसाठी 11 अर्ज, धालवली ग्रामपंचायत 7 सदस्यपदासाठी 14 अर्ज, कोर्ले ग्रामपंचायत 7 सदस्यपदासाठी 14 अर्ज, पाळेकरवाडी ग्रामपंचायत 7 सदस्यपदासाठी 14 अर्ज, राहटेश्वर ग्रामपंचायत 7 सदस्यपदासाठी 8 अर्ज, तांबडे ग्रामपंचायत 7 सदस्यपदासाठी 15 अर्ज, लिंगडाळ ग्रामपंचायत 7 सदस्यपदासाठी 23 अर्ज, मुणगे ग्रामपंचायतीच्या 9 सदस्यपदासाठी 21 अर्ज, बिडवाव ग्रामपंचायतीच्या 9 सदस्यपदासाठी 20 अर्ज, इडिया ग्रामपंचायतीच्या 9 सदस्यपदासाठी 19 अर्ज, कुणकेश्वर ग्रामपंचायतीच्या 9 सदस्यपदासाठी 29 अर्ज, वाडा ग्रामपंचायतीच्या 9 सदस्यपदासाठी 23 अर्ज, मुठाड ग्रामपंचायतीच्या 9 पदासाठी 19 अर्ज, नाडण ग्रामपंचायतीच्या 9 सदस्यपदासाठी 18 अर्ज, मोण ग्रामपंचायतीच्या 9 सदस्यपदाकरता 18 अर्ज, वरळी ग्रामपंचायतीच्या 9 सदस्यपदासाठी 18 अर्ज, तळवडे ग्रामपंचायतीच्या 9 सदस्यपदांसाठी 21 अर्ज, तर सर्वात मोठे असलेल्या कुरळ व शिरगाव ग्रामपंचायतीसाठी कुरळ ग्रामपंचायतीच्या 11 सदस्यपदासाठी 25 तर शिरगाव ग्रामपंचायतीच्या 11 सदस्यपदासाठी 32 अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत. असे एकूण इच्छुक उमेदवारांनी 405 अर्ज दाखल केलेले आहेत. 23 ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी महाविकास आघाडी आणि भाजप, त्याचप्रमाणे गाव विकास पॅनल आणि मनसे अशी लढत होणार असून तर खरी लढत मात्र शिवसेना आणि भाजप यामध्येच पाहायला मिळत आहे. वैभववाडी तालुक्यात 13 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून शेवटच्या दिवशी 83 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत. त्यामुळे 103 जागांसाठी 236 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. याचा आढावा घेतलाय आमचे वैभववाडीचे करस्पॉन्डंट श्रीधर साळुंखे यांनी.
वैभवी तालुक्यात 13 ग्रामपंचायतीसाठी निवडणुका होत आहेत. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी तब्बल 83 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत आणि एकूण 236 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. 103 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यामध्ये मांगोली ग्रामपंचायत ही बिनविरोध झालेली आहे. 7 जागांसाठी 7 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. आजच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांसहित राजकीय पदाधिकाऱ्यांची सकाळपासूनच मोठी धांदल उडालेली होती. आज शेवटची आकडेवारी आली त्यानुसार आता आलेल्या आकडेवारीनुसार सांगोवाडीसाठी 12 उमेदवारी अर्ज दाखल झाले. कोकणसाठी 33, खंबाळेसाठी 31, लोरेसाठी 19, नादवडेसाठी 16, कुंभवडेसाठी 17, एडगावसाठी 23, मांगवली 7, बहिबावडा 18, सोनाळी 19, वेंगसर 10, ऐनारी 11, आचिरणे 20 असे इतके उमेदवारी अर्ज आज आजपर्यंत दाखल झालेले आहेत. आज उमेदवारी अर्ज शेवट दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी तब्बल 83 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उद्या या अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतरच खरे निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतर 4 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज माघार घेणे आणि चिन्ह वाटप हा कार्यक्रम होणार आहे. तालुक्यातील एकंदरीत आजच्या 13 ग्रामपंचायतींच्या ग्रामपंचायतीचा विचार केला असता तर 13 पैकी 10 ग्रामपंचायती ह्या भाजपकडे आहेत. तर 2 ग्रामपंचायती ह्या शिवसेनेकडे आहेत. 1 ग्रामपंचायती गावविकास पॅनलकडे आहे. होणारी निवडणूक ही भाजपा विरुद्ध शिवसेना अशीच रंगण्याची चिन्ह अधिक आहेत. कॅमेरामन आनंद तांबेसह श्रीधर साळुंके, सिंधुदुर्ग लाईव्ह वैभववाडी. कणकवली तालुक्यातील 3 ग्रामपंचायत निवडणुकीतील 21 जागांसाठी एकूण 50 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केली आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे सिनियर करस्पॉन्डंट राजन चव्हाण. कणकवली तालुक्यातील 3 ग्रामपंचायतच्या निवडणुकांसाठी एकूण 50 उमेदवारी अर्ज आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दाखल करण्यात आलेले आहेत. त्यापैकी गांधीनगर ही ग्रामपंचायत पूर्णतः बिनविरोध निवडून आलेली जमा आहे. 7 जागांसाठी एकूण 7 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज जे काय असतील ते दाखल केले आहेत. 4 स्त्रिया आणि 3 पुरुष उमेदवारांनी आपले अर्ज गांधीनगरमधून दाखल केले आहेत. तर भिरवंडे ग्रामपंचायतमध्ये बघितलं तर एकूण 7 जागांसाठी 13 उमेदवारांनी आपले उमेदवार अर्ज दाखल केले आहेत. त्याच्यापैकी बघितलं आपण तर 2 जागा आहेत त्या बिनविरोध निवडून येतील. त्या जागांवरती केवळ प्रत्येकी एकाच उमेदवाराने अर्ज जे काय आहे ते दाखल केले आहेत. तर उर्वरित 5 जागांसाठी एकूण 11 उमेदवार जे आहेत ते रिंगणात असणार आहेत हे आता तरी स्पष्ट होते. आणि राहिलेल्या तोंडवली बावशी ह्या ग्रामपंचायतीमध्ये सर्वाधिक एकूण 30 उमेदवारी अर्ज आहेत ते शेवटच्या दिवशी दाखल झालेले आहेत. एकंदरीत बघितलं तर 3 तालुक्यांपैकी गांधीनगर ही ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आल्यात जमा आहे. तर तोंडवली बावशीमध्ये खऱ्या प्रकारचा एक घमासान जे आहे ते पाहण्यास मिळेल आपणास. तर विद्यमान जिल्हा बँक अध्यक्ष असलेले आणि नितेश राणे यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढविलेले सतीश सावंत यांचं होम पिच आणि जन्मगाव आणि जन्मभूमी असणाऱ्या भिरवंडेमध्ये सुद्धा उर्वरित 5 जागांसाठी बघितलं तर आपणास एक काटेकी टक्कर जी आहे ती पाहण्यास मिळणार आहे. मालवण तालुक्यातील 6 ग्रामपंचायतीच्या एकूण 54 जागांसाठी ही निवडणूक होत असून 139 उमेदवारांनी निवडणूक अर्ज दाखल केले. याचा आढावा घेतलाय आमचे सिनियर करस्पॉन्डंट कृष्णा ठोलम यांनी. मालवण तालुक्यातील 6 ग्रामपंचायतीसाठी निवडणुका होत आहे. कुणकवळे, मजदे, चुनवरे, आडवली, मांडली, गोळवण आणि चिंदर या 6 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. या ग्रामपंचायतीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. एकूण 6 ग्रामपंचायतींच्या 54 जागांसाठी 139 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. 4 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटचा दिवस आहे. त्यामुळे 4 जानेवारी नंतरच निवडणुकीचा खरे चित्र आहे जे स्पष्ट होणार आहे. मात्र सद्यस्थितीत मालवण तालुक्याचा विचार केला तर शिवसेना विरुद्ध भाजप अशीच लढत पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडी जरी असली तरी काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा शिवसेना आणि भाजप यांच्यातच खरी लढत पाहायला मिळणार आहे. यावेळी सरपंच पद हे थेट जनतेतून निवडले जाणार नाही. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यच हे यातूनच सरपंच निवडणार जाणार आहे. त्याचं आरक्षण सुद्धा नंतर पडणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्याचा प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य हा सरपंच पदाचा उमेदवार असा गृहित धरूनच आपली आपण निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
सावंतवाड़ी तालुक्यातील 11 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 384 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. तालुक्यात 11 ग्रामपंचायतींच्या 119 जागांसाठी लढत होणार आहे. याचा आढावा घेतलाय आमचे करस्पॉन्डंट विनायक गावस यांनी. सावंतवाडी तालुक्यातील 11 ग्रामपंचायतसाठी तब्बल 384 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. कालपर्यंत आपण चित्र पाहिलं होतं तर दोन ग्रामपंचायतमध्ये पूर्णपणे उदासीनता दिसून आली होती. मात्र आज पाहिलं तर संपूर्ण ग्रामपंचायत मध्ये 384 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केलेले आहेत. 119 जागांसाठी हे अर्ज भरण्यात आलेले आहेत. तर त्यात आपण आकडेवारी पाहिली तर कोलगावात 15 जागांसाठी 62 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत. मळगाव ग्रामपंचायतमध्ये 13 जागांसाठी 44 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत. आंबोलीत 11 जागांसाठी 37 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत. चौकुळमध्ये 11 जागांसाठी 39 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. तळवड्यामध्ये 13 जागांसाठी 48 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले असून मळेवाडमध्ये 11 जागांसाठी 35 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत. तर दांडेलीत 7 जागांसाठी 20 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. तर आरोसमध्ये 7 जागांसाठी 15 जणांनी उमेदवारी अर्ज हे दाखल केलेले आहेत. तर इन्सुलीमध्ये 11 जागांसाठी तब्बल 40 जणांनी आपले उमेदवारी अर्ज हे दाखल केले असून डिंगणेत 9 जागांसाठी 20 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. तर आरोंद्यामध्ये 11 जागांसाठी 24 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. एकंदरीत तालुक्यातल्या 11 ग्रामपंचायतसाठी 119 जागांसाठी 384 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे आणि 18 जानेवारीलाही मतमोजणी होणार आहे. त्यामुळे निवडणुकीची ही चुरस आणखीनच वाढत चालली आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता आणि आज पाहिलं तर शेकडो उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज आज दाखल केले. त्यामुळे फक्त 11 ग्रामपंचायतसाठी 384 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात असून ग्रामपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलं आहे. 11 ग्रामपंचायतसाठी ही निवडणूक येते. त्यामुळे नक्कीच पुढील काळात ही लढत ही चुरशीची ठरणार आहे. कुडाळ तालुक्यातील 9 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून या ग्रामपंचायतीसाठी दाखल केलेल्या उमेदवारांची एकूण संख्या 216 इतकी आहे. याबाबत आमचे सिनियर करस्पॉन्डंट भरत केसरकर यांनी घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी भरत केसरकर. कुडाळ ग्राम तालुक्यातील 9 ग्रामपंचायतीचे एकूण उमेदवारी अर्ज आपण प्रत्येक विभागवार लक्ष टाकतोय. विशेषतः कुपवडे ग्रामपंचायत जी आहे, 1 नंबर ग्रामपंचायत, यामध्ये प्रभाग 1 मध्ये 2 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. प्रभाग 2 मध्ये 3 उमेदवारी अर्ज दाखलेले आहेत आणि प्रभाग 3 मध्ये एकूण 4 उमेदवारी अर्ज दाखलेले आहेत. उकरण कुसबे ग्रामपंचायत जी महत्त्वाची आहे, यामध्ये प्रभाग 1 मध्ये 1 अर्ज दाखल झालेला आहे, प्रभाग 2 मध्ये 6 अर्ज दाखल झालेले आहेत आणि प्रभाग 3 मध्ये एकूण 5 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. गोवेरी ही अतिशय महत्त्वाची ग्रामपंचायत मानली जाते. शिवसेनेच्या हाती ग्रामपंचायत होती, यानंतर ती भाजपकडे गेलेली होती. ग्रामपंचायत प्रभाग 1 मध्ये 13 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, प्रभाग 2 मध्ये 4 तर प्रभाग 3 मध्ये 6 उमेदवारी अर्ज दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. माड्याची वाडी ही अतिशय महत्त्वाची ग्रामपंचायत मानली जाते. शिवसेनेची ग्रामपंचायत आहे आणि इथे जे आहेत वर्षा कुडाळकर यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यांच्या जिल्हा परिषद मतदारसंघातील एक ग्रामपंचायत आहे. यामध्ये प्रभाग 1 मध्ये 0, प्रभाग 2 मध्ये 0 तर प्रभाग 3 मध्ये 7 उमेदवारी अर्ज दाखल झालेले पाहायला मिळतात. आखरी ग्रामपंचायत ज्या ठिकाणी राजन भगत विरुद्ध संदीप राणे हे घमासान पाहायला मिळतं आणि विशेषतः महेश जामदार हे शिवसेनेचे सगळे उमेदवार आहेत या ठिकाणी पाहायला मिळतं. तर प्रभाग 1 मध्ये 7, प्रभाग 2 मध्ये 4 आणि प्रभाग 3 मध्ये 6 उमेदवारी अर्ज दाखल झालेले पाहायला मिळतात. या ठिकाणी शिवसेना विरुद्ध भाजप आणि राष्ट्रवादी असा सामना होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. वाडोज ग्रामपंचायत जे आहे तो विशाल परब यांचा बालेकिल्ला मानला जातो. विरुद्ध कृष्णा धुरी जे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख आहेत आणि दादा बेळणेकर यांचे सुपुत्र जे योगेश बेळणेकर, याच्यामध्ये प्रभाग 1 मध्ये तब्बल 10, प्रभाग 2 मध्ये 9 आणि प्रभाग 3 मध्ये 9 म्हणजे एकूण 28 उमेदवारी अर्ज वाडोस ग्रामपंचायतीसाठी दाखल झालेले पाहायला मिळतात. गोटोस या ग्रामपंचायत आहे, प्रकाश मोरे विरुद्ध कृष्णाधुरी असं घमासान कुठेतरी पाहायला मिळणार आहेत. रवी राऊळ यांची प्रतिष्ठापणाला लागलेली आहे आणि या ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग 1 मध्ये 0, प्रभाग 2 मध्ये 0 आणि प्रभाग 3 मध्ये 1 उमेदवारी अर्ज दाखल झालेला पाहायला मिळतो. गिरगाव कुसगाव ही महत्त्वाची ग्रामपंचायत आहे, प्रभाग 1 मध्ये 1, प्रभाग 2 मध्ये 1 आणि प्रभाग 3 मध्ये 3 उमेदवारी अर्ज, 1 उमेदवारी अर्ज असे उमेदवारी अर्ज पाहायला मिळत आहेत. आणि वसुली ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग 1 मध्ये 3, प्रभाग 2 मध्ये 6 आणि प्रभाग 3 मध्ये 4 उमेदवारी अर्ज एकूण पाहायला मिळतात. एकूण 9 ग्रामपंचायतीमध्ये 113 उमेदवारी जे अर्ज आहेत ते दाखल झालेले आहेत. 800 उमेदवारी अर्ज आणि एकंदर उमेदवारी अर्ज आहे ते 213 उमेदवारी अर्ज आहेत हे 9 ग्रामपंचायतीमध्ये पाहायला मिळतात. ही जी उमेदवारी आकडे दिले पहिल्यांदा आजच्या दिवसामध्ये
213 ह्या 9 ग्रामपंचायतीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत आणि प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख जी आहे या दिवशी नेमके किती उमेदवारी अर्ज मागे घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं दृष्टी ठरणार आहे. यामध्ये विशेषतः कुडाळ तालुक्यामध्ये जी आहे वाडोस, वसोली आणि आखिरी ह्या 3 ग्रामपंचायतीसह गोटोस या ग्रामपंचायती माणगाव खोऱ्यामध्ये येतात आणि यामध्ये नेमकं भाजप काय करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आजपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ह्या कुडाळ तालुक्यातील 9 ग्रामपंचायती घमासान सुरू झालेलं पाहायला मिळते. एकूणच सिंधुदुर्गातील 70 ग्रामपंचायतींसाठी तब्बल 1553 उमेदवारी अर्ज दाखल झालेत. 31 डिसेंबरला या अर्जाची छाननी होणार आहे. यात त्रुटी असणारे अर्ज बाद झाल्यानंतर निश्चित उमेदवार संख्या समजणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.